तुंबाड हा चित्रपट 13 सप्टेंबरला थिएटरमध्ये पुन्हा एकदा रिलीज झाला आणि हा तुंबाड चित्रपट रिलीज करण्याचं आणि त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी याच्या पाठीमागचं कारणही तसंच आहे. तुंबाड मूवीज हा चित्रपट 2018 थिएटरमध्ये रिलीज झाला होता, परंतु त्यावेळेस खूपच कमी लोकांनी या चित्रपटाला पाहिले होते, कारण की यामध्ये कोणताही मोठा अभिनेता नव्हता. मूवीजमध्ये मोठा अभिनेता किंवा मोठी ॲक्ट्रेस नसल्यामुळे या मूवीजला थिएटरमध्ये पाहण्यासाठी कोणीही गेले नाही. परंतु हाच मूवी जेव्हा OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवरती टाकण्यात आला तेव्हा करोडो लोकांनी या मूवीजला पाहिलं आणि त्यानंतर लोकांची रिएक्शन वेगळीच होती. बॉलिवूडमधील सर्वात बेस्ट हॉरर कॅटेगरीमधील हा तुंबाड मूवीज निघाला. त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना वाटलं हा मूवीज आम्ही थिएटरमध्ये पाहिला असता तर बरं झालं असतं. त्यावेळेस प्राईम व्हिडिओवरती तुंबाड मूवीज हा बऱ्याचशा लोकांनी पाहिला, परंतु आता हा प्राईम व्हिडिओवरती अवेलेबल नाही आहे. आणि यानंतर इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक याच्यावरती अनेक मॅसेज येऊ लागले, तुंबाड हा मूवीज पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज झाला पाहिजे. आणि फायनली लोकांच्या अपेक्षेनुसार तुंबाड हा मूवीज 13 सप्टेंबरला थिएटरमध्ये पुन्हा एकदा रिलीज झाला. हा मूवीज थिएटरमध्ये का पावा त्याचे कारणही तसेच आहे. या चित्रपटाचे एक रिलीज ट्रेलर देखील आले आहे, ते आपण यूट्यूबवरती पाहू शकतात. फक्त 5 करोडच्या बजेटमध्ये हा मूवीज तयार झाला आहे, परंतु यामधील सीन पाहिल्यानंतर आपल्याला कोणालाही वाटणार नाही हा फक्त 5 करोडच्या बजेटमध्ये तयार झालेला मूवीज आहे. या चित्रपटातील सीन, बॅकग्राऊंड म्युझिक आणि या चित्रपटामध्ये जेवढ्या लोकांनी अभिनय केला तो उत्कृष्ट आणि दमदार अभिनय. या चित्रपटाचे विशेष म्हणजे हा एक हॉरर मूवी म्हणून दाखवण्यात आला आहे. चित्रपट पाहताना त्याच्यामध्ये आपल्याला एक आजी दिसेल आणि त्याच आजीचा रोल पांडुरंग या मुलांनी केला आहे, जो या चित्रपटामध्ये लहान मुलगा म्हणून दाखवला आहे. चित्रपट पाहताना आपल्याला विश्वास बसणार नाही, त्याच मुलांनी त्या आजीचा रोल केला आहे. आपण जर आत्तापर्यंत तुंबाड मूवीज हा पाहिला नसेल तर एकदा आवर्जून थिएटरला भेट द्या. तुंबाड मूवीज पाहिल्यानंतर आपलेही मन भरून येईल आणि आपल्यालाही वाटेल खरंच आज पैसे वसूल झाले.